आषाढ़ी एकादशी वारकरी संप्रदाय व हिंदू शिरोमणींसाठी पंढरीची ओढ लावणारा महत्त्वाचा उत्सव म्हणजेच आषाढ़ी एकादशी। या निमित्त अनेक वारकरी बांधव विठू माऊलीच्या चरणी लीन होत असतात, पायी दिंडीने पंढरपूर गाठत असतात। परंतु कोरोना विषाणूमुळे सर्वत्र लॉकडाऊन आहे आणि याचा परिणाम आषाढ़ी एकादशीच्या उत्सवावर देखील पडणार आहे। याच पार्श्वभूमीवर पंढरपुरात येणाऱ्या सर्वच पालख्या रोखून दिल्या आहेत, फक्त काही मानाच्या पालख्यांनाच पंढरपुरात दाखल होणार आहेत। याच पार्श्वभूमीवर अनेक पालख्या पायदिंडी रद्द झाल्या आहेत। आपले गाव हेच आपली पंढरी म्हणून समस्त वारकरी बांधवांनी आता आषाढ़ी एकादशीचा उत्सव आपल्या गावातील विठू माऊलीच्या मंदिरातच साजरी करण्यास सुरुवात केली आहे। यामुळे शेकडो वर्षापूर्वीची परंपरा या कोरोना विषाणूमुळे खंडित झाली आहे। दाभाडी ते पंढरपूर 25 वर्षापूर्वी पासून जात आहे दिंडी। या लॉकडाऊन कोरोना आजारामुळे शासनाने सांगितल्याप्रमाणे आम्ही सर्व वारकऱ्यांनी ठरवले आपल्या गावातच पंढरपूर म्हणून आपल्या मंदिरात चिंतपूर्ची मंदिरात कला स्थापन करायची। त्या ठिकाणी रोज हरिपाठ पाठे काकड आरती आणि गुरुपूर्णिमेचे ते भंडारा करण्याचे आयोजित केले आहे। तरी आम्ही शासनाच्या नियमाप्रमाणे या ठिकाणी पंढरपूर किती वर्षापासून तुम्ही दिंडी जात होते? 1600 वर्षापूर्वीची प्रथा आज खंडित झाली आहे। खंडित झाली, त्याचं तुम्हाला दुःख होतोय का? आधी आमचा कधी नियम नाही आजारामुळे आमची दिंडी खंडित झालेली आहे। मी पांडुरंगाचा प्रार्थना करतो या आजाराला पूर्ण देशात समृद्धी सुख लावो आणि हा आजार लवकरात लवकर जावो आणि आम्हा वारकऱ्यांना पांडुरंगाचं दर्शन व्हावं हे बी आमचं आव्हान आहे। आमच्या वरूनच आनंद संस्कृत आलेलं आहे। आम्ही या ठिकाणी आव्हान सगळ्यांना सांगू शकतो, सगळ्यांनी आपापल्याच मंदिरात आपली दिंडीची प्रस्ताव करावी, कळ स्थापना करून या ठिकाणी कार्यक्रम करावा। आम्ही सर्व गावकरी बंधूंना सर्व गावकऱ्यांना सांगतो वारकरी संप्रदायामार्फत सगळ्यांनी घरातच राहा, घरातच था, आपण आपलं कार्य करा आणि हे आमचे वारकरी संप्रदायामार्फत आव्हान आहे। पंढरीनाथ भगवान की जय। मौली।
भगवान की जय। याच प्रकारच्या बातम्या पुढेही आपल्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा प्रबंधगुरू चॅनल सबस्क्राइब करा आणि या बातमीला जास्तीत जास्त शेअर करा।